तर आज आपण आहोत बेस्ट कामगार सेना अध्यक्षांसोबत. तर आज त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत ह्या भ्रष्टाचारा संदर्भात त्यांचं काय म्हणणं आहे. आम्ही आज ह्या मोर्चामध्ये सामील झालोय. तो जो मोर्चाचा मूळ उद्देश आहे तो आहेच आहे. त्याच्याबरोबर सगळं शिवसैनिक आणि उद्धवजींच्या पाठीमागे हजारो लाखोच्या संख्येने मराठी माणूस आहे हे दाखवण्यासाठी आज आम्ही सामील झालो आहोत. पण मुख्य आमचा उद्देश बेस्ट असा आहे की उद्धवजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा 5,500 कोटी रुपये या बेस्टला दिले आणि बेस्टला तरवलं. आज परिस्थिती अशी आहे, दुसरं राज्य आलं आणि बेस्टकडे दुर्लक्ष होतो आहे. बेस्टचं प्रायव्हेटायझेशन करण्याचा घाट घातला जातो आहे आणि जवळजवळ 900 कोटी रुपयाची कामगारांचीच देणी अजून देणं बाकी आहे. इतर तर 4-5 हजार कोटीची देणी आहेतच आहे. आणि म्हणून आजच्या मोर्चामध्ये आम्ही हे सुद्धा आमचं मागणं महानगरपालिकेकडे सरकारकडे मांडणार आहोत की सर्वसामान्यांची ही धामिनी आहे, सर्वसामान्यांचं व्हेइकल आहे, हे वाचलं पाहिजे, जगलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी आज मुद्दाम बेस्टचे हजारो कामगार या मोर्चामध्ये सामील झालेले आहे. कोरोनाच्या काळामध्ये सगळ्या वाहिन्या बंद होत्या, रेल्वेपासून सगळ्या, फक्त BST एकटीच चालू होती. आणि BST तेवढी दाखवून दिलं की पालघर असून दे, बदलापूर असून दे किंवा पनवेल असून दे, पोलीस लोकांना, डॉक्टर लोकांना, BMCच्या कर्मचाऱ्यांना तिकडनं आमचे BSTचे कामगार घेऊन जात होते आणि घेऊन येत होते. रात्री 2:30-3 वाजता जायचे, 5 वाजता त्यांना घेऊन यायचे. आणि हे करत असताना मुंबई वाचली. मुंबईच्या BSTचं नाव जगामध्ये झालं, पण त्याचवेळी आमचे जवळपास 3 ते 3,500 कामगार त्या कोरोनामध्ये बाधित झाले. त्याच्यातले जवळपास 170 ते 180 कामगार आमचे मृत्युमुखी पडले. पण उद्धव साहेबांनी आणि केंद्र सरकारनी त्यावेळी आम्हाला योग्य मदत केली. त्यांच्या कुटुंबियातील एका सदस्यांना नोकरी दिली आणि सोबत प्रत्येकाला 50 लाख रुपये मिळवून दिले. आज आमचे बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष श्री शिवाजी सामंतसाहेब मागील 4 वर्षापासून कोरोना काळापासून बेस्ट वाचवण्यासाठी, बेस्टचा आर्थिक गाडा नीट ठेवण्यासाठी एवढे प्रयत्न करत आहेत ना की आता विधानसभेमध्ये सुद्धा आम्ही आवाज उठवलेला आहे. आम्ही त्याच्यासाठी पावसाळी अधिवेशनामध्ये आमची बाजू प्रत्येक आमदारांकडे मांडणार आहे. तर आमची ही मायबाप दोन मुंबई महानगरपालिका जी आहे तिच्याच माध्यमातून आमची बेस्ट चाललेली असते. त्यांनी आमचं दायित्व घेतलेलं आहे, स्वीकारलेलं आहे. तर आमची तीच मागणी आहे, जवळपास 5.5 ते 6 हजार कोटी आम्ही खाईमध्ये आहोत, तर ही आर्थिक तूट आमची भरून निघावी त्यासाठी आम्ही आज बेस्टच्या हीच अपेक्षा आहे की 5 ते 6 हजार कोटी त्यांनी द्यावेत. मागचं सरकार जर 5,500 कोटी देऊ शकतं तर ह्या पण सरकारने द्यावी, हीच आमची प्रामाणिक इच्छा आहे. आणि त्यांनी काय केलेलं आहे की ह्या BST माध्यमातून जो आम्हाला पैसा मिळायला पाहिजे होता, पण ह्या मुंबई महानगरपालिकेचे जे 90-92 हजार कोटी रुपये जो FD ठेवलेला होता हा मुंबईच्या सामान्य लोकांच्या करामधून जमा केलेला होता, तर तो चांगल्या कामासाठी वाचवाय, तो कशासाठी द्यायला पाहिजे होता की BST जी जनवाहिनी आहे, BST जी चालते ती सामान्यांसाठी चालते, तर तिथे न वाचवता त्यांनी रंगरंगोटी करायची, मुंबई रंगवायची, आणि याच्यावरती 9 ते 10 हजार कोटी रुपये खर्च केलेले, तो जाब विचारण्यासाठी आजचा हा मोर्चा आहे. आमची तीच मागणी आहे, बेस्ट जर आपल्याला जिवंत ठेवायची आहे आणि बेस्टचं जर आम्ही 5 रुपयामध्ये 6 रुपयामध्ये लोकांना जी सेवा देतोय त्याच्यामुळे जनता सुखी आहे, आनंदी आहे. पण BST फंड येत नाही आहे. मुंबई महानगरपालिका आम्हाला जे अनुदान द्यायला पाहिजे ते देत नाही आहे, दिलेलं कधीच वेळेवर मिळत नाही आहे. आज 2022 आमच्या निवृत्त झालेल्या लोकांच्या ग्रॅच्युटी फायनल बिलं थकीत आहेत, जवळपास 1,000 कोटी रुपये ते बाकी आहेत. बाकी आमचे EDचे फंड असतात की ज्या काही आमच्या स्टॅट्युटरी आमच्या ज्या गोष्टी आहेत, टाटाची वीज बिलं देयकायची असतात, त्या जवळपास आमच्या 3 ते 4 हजार कोटीचे आहे. 6 हजार कोटी रुपये आम्हाला साहेब मिळताना नाकीनं होत चाललेलं आहे. सागरी सेतू बांधतायत, रस्ते ब्युटिफाय करतायत, गार्डन उठवतायत. ब्युटिफिकेशन ठीक आहे, परंतु अत्यंत गरज आहे वाहतूक, सार्वजनिक वाहतूक. ही सार्वजनिक वाहतूक बेस्टच देते आणि तिकडेच दुर्लक्ष आहे सरकारचं. सर आपण
बघितलं मुंबईची आर्थिक रेल्वे जशी महत्त्वाची आहे तशी मुंबईकरांसाठी बेस सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे, पण बेसच्या कामगारांकडे किंवा त्या बेसच्या संदर्भातल्या गोष्टींकडे काहीशा प्रमाणात शिंदे फडणवीस सरकार दुर्लक्ष करत आहेत आणि त्यासाठीच बेस्ट कामगार सेनाचे अध्यक्ष यांनी या मोर्चात सहभाग त्यांचा दर्शवला आहे आणि ते पुढे यांनी हेही सांगितलंय की या संदर्भात विधानसभेत सुद्धा ते आवाज उठवणार आहेत. कॅमेरामॅन सुदर्शनसह तेजल जनरे मोरजकर, टाइम महाराष्ट्र.